छान काय छान दिसतात तुला मोकळे केस. आता केस बांधले तर तुम्ही म्हणता की दोन महिन्यांमध्ये छान दिसतेस, केस मोकळे सोडले तर म्हणता की मोकळ्या केसात छान दिसतेस. मी काय करायचं म्हणजे बघ, तू कशीही छानच दिसतेस. बस झालं, आता ती येईल. मी कस जेवणार ग, माझे दोन्ही हात दुखत आहेत. कसे आहात ना तुम्ही, मला माहितीये तुम्ही हे सगळं का करता. तुमची इच्छा आहे ना मी तुम्हाला भरवावं. म्हणजे मी जेवू शकेन माझ्याच हातानी, पण त्यात काही गंमत नाही ना. तू भरव मला. मला माहिती नाही ग, मी तुम्हाला भरवावं म्हणून हे सगळं करतो. हात दुखत आहेत माझे. छान झाली भाजी, आणि तू भरवते असणार त्यामुळे ते आणखीनच छान लागतंय सगळं. अगं रेवा, तुम्हाला प्रेमाने वागायचं होतं माझ्या बरोबर. काय करायला सांगतेस तू, हे मला हे पटणार का तिला? असं काय करतं, आपलं ठरलं होतं ना हे. या सगळ्यामुळे जर तिला खरंच राग आला तर ती माझी कधीच माफी मागणार नाही. आणि तूही मला परत समजायला येऊ नकोस की मग तुम्ही जा तिच्या मागे मागे जा, समजूत काढा. मी जाणार नाही. म्हणून आवडतो म्हणत माझ्या मिरचीचा टीचा. म्हणजे काय ते मला तुमच्या. चला, मला चान्स मिळाला तोपर्यंत मी प्रेम करून घेते. अरे रेवा, तू काय ग? मला जरा काम होत तुझ्याकडे, प्लीज मला बोलायचं आहे. चल ना. आता कुठे रमा, जागी आहे. काय तुझं कशाला आलीस इथे? आता तू म्हणालीस ना तुला नाही जायचं बाहेर, मग आता काय काम आहे तुझं इथे? काय बोलायचं? मी प्रेग्नंट आहे, मला मदत हवी अक्षयची, त्यासाठीच बोलायचं होतं. चल ना अक्षय. ठीक आहे, जा तुम्ही बोला तिच्याशी, तुम्ही तोपर्यंत बॅग भरून जा. आणि हा, बरं झालं तू नाही म्हणालीस त्यांच्या बरोबर जायला. आता आम्ही जातोय बेबी मूनला. हा नाही नाही, कुठे जातोय आपण? मधुचंद्रासाठी, म्हणजे हनीमूनला. हनीमूनला विसरू नका, उद्या निघायचं आपल्याला. हो हो हो, मी आत्ता फ्लाईटचे तिकीट्सच बुक करतोय. इथे इथे नेटवर्कच नाहीये म्हणून मी जरा बाहेर जातो, तिकीटही बुक करतो आणि या बिचारीला काय बोलायचं आहे तेही ऐकतो. हो हो, ऐकून घ्या त्या बिचारीला काय बोलायचं ते. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे, जे काय बोलायचं ते बोलून घ्या, नाहीतर मी येईन बाहेर बोलायला. अरे स्वस्त आहे तिकीट. हात सोडा.